पूर्णिया येथे एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका घरात या महिलेचा मृतदेह अर्ध नग्न अवस्थेत सापडला. याबाबत माहिती मिळताच SDPO सुरेंद्र कुमार सरोज, ठाणे प्रभारी अनिल कुमार यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच या हत्याकांडाचा तपास सुरू केला. घटनास्थळावर पोलिसांना एक चिठ्ठीही मिळाली. त्यामध्ये पती असताना परपुरुषाशी संबंध ठेवण्याचा हाच परिणाम होतो असं लिहिलं होतं. या पत्राच्या खाली नीरज असं नाव लिहिलेलं होतं. नीरज हे मृत कल्याणे हिच्या पतीचं नाव आहे. पतीने या महिलेची वजनदार हत्याराने हत्या करून हत्या केली असावी असं पोलिसांना संशय आहे. मृत महिलेचा मोबाईल सुद्धा पतीकडे आहे. SDPO सुरेंद्र कुमार सरोज यांनी सांगितले की या हत्येचा संशय हा पतीवरच आहे. त्यांनी सांगितले की मृत महिला कल्याणीचं सासर बडहरा कोठी ठाण्याच्या क्षेत्रात आहे. मृत महिला येथे एका खासगी एक्सरे सेंटर मध्ये काम करत होती. शनिवारी संध्याकाळी कल्याणी सोबत राहणारी तिची मैत्रीण जेव्हा घरी आली तेव्हा तिने कल्याणीचा मृतदेह घरात पडलेला पाहिला. त्यानंतर याची सूचना घर मालकाला देण्यात आली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की एक महिन्यापूर्वीच या महिलेच्या 4 वर्षांच्या मुलाला आजोबांनी आपल्याकडे नेले होते. दरम्यान हत्या झाली त्या दिवशी कल्याणीचा पती नीरज तिथे आला होता. त्यानेच कल्याणीची हत्या केली आणि मोबाईल घेऊन फरार झाला असा संशय आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.